संविधान विरोधी कृत्यांवर आळा घालण्यासाठी शासनाने त्वरित कायदा करावा असे प्रतिपादन तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी केला आहे। सकल हिंदू समाजातर्फे रविवारी काढण्यात आलेल्या विराट हिंदू गर्जना मोर्चाच्या सभेत आमदार टी राजासिंह ठाकूर बोलत होते। यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी व्यासपीठावर हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज वीर प्राध्यापिका नलिनी वायाळ रंगनाथ बंकापूर संतोष कुलकर्णी अंबादास गोरंटला उपस्थित होते। तसंच सभेसाठी खासदार डॉ जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आमदार सुभाष देशमुख आमदार राम सातपुते आमदार विजयकुमार देशमुख आदि उपस्थित होते। आमदार टी राजासिंह ठाकूर पुढे बोलताना म्हणाले की लव जिहाद धर्मांतर विरोधी देशभरात कठोर कायदा करण्याची गरज आहे। गोहत्या बंदी कायद्याची देशभरात कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस फाल्गुन अमावस्या धर्मवीर दिन म्हणून जाहीर करावा। सोलापुरातून शेकडो हिंदू मुली गायब झाल्यात। लव जिहादच्या नावाखाली मुलींवर होणारे बलात्कार टाळण्यासाठी कायद्याची गरज आहे। ही भूमी संतांची आणि ऋषींची आहे, त्याचं पावित्र्य सर्वांनी ठेवायला हवं। त्यासाठी हिंदूंनी एकत्र येऊन लढा उभारणं आवश्यक आहे असं आमदार राजासिंह ठाकूर बोलताना म्हणाले। कन्वर्शन और गौ माता की हत्या आज हो, आज हिंदू समाज नहीं चाहता है। तो मैं केंद्र सरकार राज्य सरकार से निवेदन करना चाहता हूं, आज हिंदुओं की डिमांड है, आज हिंदुओं की डिमांड है कि इन पर प्रतिबंध लगे, नहीं तो आने वाले समय में हिंदू खामोश नहीं बैठेंगे। यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांनी सांगितलं की भारत देश हिंदूंचा होता आहे आणि भविष्यातही राहणार आहे। छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे नामांतर नव्हे तर शुद्धीकरण आहे। धर्म नष्ट करणाऱ्यांचा प्रतिकार करणं हे प्रत्येक हिंदूंचं राष्ट्रीय कर्तव्य आहे। हिंदू राष्ट्र निर्माण होणं आवश्यक आहे, त्यामुळं केंद्र शासनानं देशाला हिंदू राष्ट्र घोषित करावं अशी मागणीही धनंजय देसाई यांनी यावेळी केली। तुम्ही आम्ही जमलो आहोत, आंदोलन करतो आहोत, हे गौरव आहे, पण हिंदूंच्या देशात हिंदूंना हिंदुत्वासाठी लढावं लागणं हे दुर्दैव आहे। आणि हे दुर्दैव ज्या हरामखोर किनावरीने आणलं, ज्या दुष्ट राजकीय यंत्रणेने आणलं, की विदेशी शक्तींचे दलाल त्यांना परवाच्या दिवशी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी श्री संभाजीनगर नामांतरण केलं, म्हणजे नामांतरण नाहीये, शुद्धीकरण आहे, शुद्धीकरण। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली। ढोल ताशाच्या गजरात मोर्चेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रत्येकाच्या गळ्यात भगव्या रंगाचा रुमाल भगवी टोपी असा पेहरा होता। रस्त्याच्या मध्यभागातून महिलांची रांग दिसून आली, तर लव जिहाद धर्मांतर आणि गोहत्या विरोधी घोषणा मोर्चेकरांनी यावेळी दिल्या।